കളിയായി ധനധാന്യദേ ജോടത്തെ മനാജീ നാദേ അംജി മാതേ അംജി മാണസ അംജി മാതേ അംജി മാണസ അംജി മാതേ അംജി മാണസ അംജി മാതേ അംജി മാണസ कृषी शिक्षण संशोधन आणि विस्तार कार्यात महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांचे योगदान मोलाचे आहे. कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विस्तार कार्यात या विद्यापीठांनी अनेक शिखर पादाक्रांत केली. कृषी शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी या विद्यापीठांनी दरवर्षी अनेक उच्च विद्याविभूषित रत्न देशाला बहाल केली. कृषी विकासाला चालना देण्यासाठी कृषी विद्यापीठाचं हे महत्वपूर्ण योगदान आहे. नुकताच दिनांक 23 मार्च 2017 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथे 36वा पदवीदान समारंभ सर विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. सरस्वती वंदनाने या कार्यक्रमाची शानदार सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल सी विद्यासागर राव, कृषी आणि फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जय नारायण पटेल, कुलगुरू डॉ तपस भट्टाचार्य, कृषी अधिष्ठाता डॉ रमेश बुर्टे, डॉ राघवेंद्र पै, प्राध्यापक दिलीप महाले, कुलसचिव जयराम देशपांडे, सन्माननीय कार्यकारी परिषद सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला संदेश वाचून दाखवण्यात आला. द प्राईम मिनिस्टर इज हॅपी टू लर्न दॅट द 36 कॉन्व्होकेशन ऑफ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोली इज बिंग ऑर्गनाइज्ड इन मार्च. ऑन दिस ओकेशन बेस्ट विशेस टू द ऑर्गनायझर्स and the participants. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलगुरू डॉ तपस भट्टाचार्य यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. माननीय श्री विद्यासागर राव, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आणि विद्यापीठाचे प्रतिकुलपती माननीय श्री पांडुरंगजी फुंडकर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश माननीय श्री जयनारायण पटेल, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य, सर्वसन्माननीय उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, निमंत्रित कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी आणि बंधू भगिनींनो, विद्यापीठाच्या 36वा पदवीदान समारोह प्रसंगी मी आपना सर्वांचे स्वागत करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपला विद्यापीठासारखा शैक्षणिक संस्थेमध्ये पदवीदान समारंभ ही एक महत्त्वाची बाब आहे. पदवीदान समारंभ ही विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक बाबींशी निगडीत सर्वांच्या जीवनामध्ये एक मेलावा दगर म्हणजे माइलस्टोन
ठरणारी बाब आहे. या प्रसंगी या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. मला खात्री आहे की तुम्हाला दिलेला ज्ञानाचा तुम्ही चांगला प्रकारे उपयोग करून तुमच्या जीवनात यशस्वी मार्गक्रमण कराल. मी तुम्हाला तुमच्या भावी प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. मी आता या ठिकाणी विद्यापीठाने गत वर्षात केलेल्या कामांचा थोडक्यात आढावा घेतो. विद्यापीठ मुख्यत्वे शिक्षण संशोधन आणि विस्तार शिक्षण अशा प्रकारची तीन मुख्य काम करते. विद्यापीठामध्ये कृषी अभियांत्रिकी आणि मत्स्य अशा तीन विद्याशाखा आहेत. या विद्याशाखामध्ये पदविका पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम अगदी आचार्य पदवी पर्यंत शिकवले जातात. विद्यापीठाच्या तीन विद्याशाखा अंतर्गत सहा घटक महाविद्यालय आहेत, ज्यामध्ये दरवर्षी 400 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या विद्यापीठामार्फत विविध शैक्षणिक सहशैक्षणिक उपक्रम राबवले जातात असंही भट्टाचार्य यांनी सांगितलं. याशिवाय विद्यापीठाअंतर्गत 23 विना अनुदानित खाजगी कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालय आहेत, ज्यामध्ये 2024 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या पदवीदान समारंभामध्ये 14 विद्यार्थ्यांना आचार्य पदवी, 138 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी तर 958 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. सुधारित तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी विविध उपक्रम या विद्यापीठामार्फत राबवण्यात येतात. प्रॅक्टिकल ओरिएंटेड करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता गुण यांनी एंटरप्रेन्युअल क्वालिटीज विकसित करण्याकरिता पदवी अभ्यासक्रमात अनुभवापर शैक्षणिक कार्यक्रम, एक्सपेरिमेंटल लर्निंग मॉड्यूल्स, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम, रुरल अग्रिकल्चरल वर्क्स एक्सपीरियन्स, इन प्लांट ट्रेनिंग कार्यक्रम यासारखे उपक्रम राबविले जातात. विद्यापीठ शैक्षणिक उपक्रमाबरोबर सहशैक्षणिक उपक्रमही राबविले जातात, ज्यामध्ये राष्ट्रीय छात्र सेना NCC, राष्ट्रीय सेवा योजना यांनी NSS, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. विद्यापीठाचे विद्यार्थी माननीय कुलपती महोदय प्रायोजित क्रीडा महोत्सव, इंद्रधनुष, आविष्कार, आव्हान यासारख्या उपक्रमातही सहभागी होऊन विशेष विविध पुरस्कार मिळतीत आहेत. टू पास द ग्रेस टू कन्फर डिग्रीज अपॉन द स्टुडंट्स हु हॅव पास द डिग्री एक्झामिनेशन अँड आर डिझायरस टू रिसीव द डिग्रीज इन द कॉन्व्होकेशन. यानंतर माननीय राज्यपाल श्री सी विद्यासागर राव यांच्या हस्ते आचार्य पदवीधारकांना सन्मानित करण्यात आलं. पदव्युत्तर स्नातकांमध्ये 2014-15 करता स्नेहल माने MSc कृषी, उज्ज्वल दांडेकर MTech कृषी अभियांत्रिकी, सुप्रिया हिंगे MSc उद्यान विद्या, युगंधरा साळुंखे MSc काढणी पश्चात तंत्रज्ञान, अनिल चुगाडे MSc जैव तंत्रज्ञान यांना विद्यापीठाची सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली. पदवी स्नातकांमध्ये सन 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी रुखसार तस्बी, अनुप्रिया टिग्गा, मेरी रोज, महेश गडक, नीथू जोस, रेणुका शेवडे, धनंजय मरकड आणि नेहा मस्के यांना विद्यापीठाची सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली. सन 2015-16 अस्पी सुवर्णपदकं ऐश्वर्या मोकल BSc कृषी आणि ऋग्वेद कोरे BTech कृषी अभियांत्रिकी यांना प्रदान केली. सन 2015-16 सर रॉबर्ट ॲलन सुवर्णपदक रुखसार तस्बी BSc कृषी हिला प्रदान केले. श्री अरुण कुमार आर
याला कैलासवासी जी जी ठाकरे सुवर्ण पदक 2014-15 या सालासाठी प्रदान करण्यात आले. प्रवीण राऊत, रोलेट सेलेस्टिन क्वाट्रोज, स्नेहल माने एमएससी कृषी विद्या, सुप्रिया हिंगे एमएससी उद्यान विद्या आणि करिश्मा भावे एमएससी जनुकशास्त्र हे 2014-15 सालचे एक्झामर सुवर्णपदक विजेते झाले. सन 2015-16 साठीचे मंदाकिनी सहस्त्रबुद्धे सुवर्णपदक चिन्मयी बाळ एमएससी जनुकशास्त्र हिला प्राप्त झाले आणि सपना मोरे हिने कैलासवासी अरुण नायकवाडी सुवर्णपदक पटकावले. पदवीधर विद्यार्थ्यांनी सत्याचरण आणि कर्तव्यापासून कधीही विचलित होऊ नये. डू नॉट डिव्हिएट फ्रॉम लर्निंग. आत्मोन्नती साधण्यासाठी परिश्रम आणि ज्ञानोपासना याचा सतत ध्यास धरणं आवश्यक आहे. आई, वडील, गुरु आणि देश यांना सर्वोच्च सन्मान देऊन वाटचाल करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल आणि कुलपती सी विद्यासागर राव यांनी केलं. यू शुड रेस्पेक्ट अँड फॉलो दिस. यावेळी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे एन पटेल यांनी कृषी स्नातकांनी विद्यापीठातून मिळालेल्या ज्ञानाचा तसंच कृषी तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निष्ठेने प्रयत्न करावा असं आवाहन केलं. टुडे वी वॉन्ट अवर स्टुडंट्स हू हॅव सक्सेसफुली कम्प्लीटेड देअर स्टडीज. यावेळी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे एन पटेल यांनी कृषी स्नातकांनी विद्यापीठातून मिळालेल्या ज्ञानाचा तसंच कृषी तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निष्ठेने प्रयत्न करावा असं आवाहन केलं. कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कृषी स्नातकांचं योगदान महत्वपूर्ण ठरतं असा उल्लेख करून पटेल म्हणाले की या देशातील कृषी क्षेत्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी आपण शेतकऱ्यांसाठी कर्तव्य भावनेने कार्यरत राहण्याची शपथ घेऊया आणि ज्या ठिकाणी आपण कार्यरत राहणार त्या ठिकाणी उत्तम कार्य करून विद्यापीठाचा आणि आपल्या गुरुजनांचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहूया. विद्यापीठाने भौतिक, आर्थिक आणि पर्यावरणपूरक जीवनशैली आणि अन्नाची गरज भागवण्यासाठी आवश्यक ते सर्व तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित कोकणातील कृषी संसाधनाच्या विकास आणि संशोधनासाठी विद्यापीठाने केलेलं कार्य उल्लेखनीय आहे. विद्यापीठांनी 95 प्रकारच्या अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या विविध प्रकारच्या जातींच्या संशोधनाचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी यावेळी केला. पेरेंट्स वुड बी प्राऊड ऑफ युअर अकम्प्लिशमेंट अँड ऑफ युअर युनिव्हर्सिटी अँड दी कॉन्ट्रीब्युशन ऑफ युअर युनिव्हर्सिटी टीचर्स इन शेपिंग युअर पर्सनॅलिटी अँड कॅरियर सो दॅट यू कॅन सर्व्ह युअर कंट्री अँड दी वर्ल्ड विथ प्राईड. वाईल ईच जनरेशन फेसेस इट्स ओन युनिक सेट ऑफ चॅलेंजेस वी नो दॅट addressing today's problems will require our best minds. We know that it will require integration, global competence and leadership. We know that it will require strong values. We celebrate strong values and leadership on this auspicious day. We are grateful for the leaders who have come along us and we honor our benefactors and inheritors of rich legacy. I am optimistic about the future because I have seen transformation of that our students make over their time at university. I am hopeful because I have seen leadership in action. From time to time, the university has evolved policies and practices, keeping an eye on global challenges and opportunities to produce empowered and skilled students who would come and become dutiful citizens. Apart from the academic excellence, great stress is laid on including values, ethics, intellectual capacity, self-respect, self-confidence and national spirit. My prayer is that you students will follow, will become the sort of people this university was founded to educate, guided by the virtues, a spirit of generosity and above all. जे एन पटेल यांनी सर्व पदवी प्राप्त स्नातकांचं अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. I once again express my deep gratitude for having invited me on this auspicious occasion and for giving me this patient hearing. I congratulate you all
and wish you all the best in your future. God bless you again. Jai Hind. राष्ट्रगीत गायनाने या पदवीदान समारंभाची सांगता करण्यात आली. या पदवीदान समारंभानंतर विद्यापीठाने मांडलेल्या आंबा महोत्सव या कृषी प्रदर्शनाचं राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन झालं. या पदवीदान समारंभानंतर विद्यापीठाने मांडलेल्या आंबा महोत्सव या कृषी प्रदर्शनाचं राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन झालं. या कृषी प्रदर्शनात कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत संशोधित केलेल्या विविध भाताच्या जाती, नारळ, पोफळी, ताडपीक यांचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. विद्यापीठाचं हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावं, त्यांनी त्याचा अवलंब करावा आणि त्यातून त्यांना विकास साधता यावा हा या प्रदर्शनामागचा उद्देश होता. दापोली कृषी विद्यापीठाच्या संशोधन आणि विस्तार कार्याचा यातून आपल्याला प्रत्यय येतो. विद्यापीठाने जगप्रसिद्ध हापूस आंब्याच्या 35 जाती विकसित केल्या आहेत. तसंच लाव्हा पालन, बटेर पालन, शेळी पालन, खेकडा पालन यासारख्या विविध उपक्रमांनी शेतकऱ्यांना रोजगाराभिमुख दिशा दिली आहे हे या प्रदर्शनातून दिसून येतं. कोकणातील विकासाला चालना देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहेच, सोबत विद्यापीठातील हे ज्ञान संपन्न स्नातकही हा वारसा पुढे चालवतील यात शंका नाही. एकंदरीतच कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार क्षेत्रात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं कार्य हे मोलाचं आहे यात शंका नाही.